पिंपळवंडी येथील यशवंत ग्रामीण पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा यशवंत गौरव पुरस्कार पांडुरंग कोल्हेसर यांना प्रदान करण्यात आला. हबप मारुती महाराज कुरेकर व जुन्नरचे आमदार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच संस्थेच्या वतीने दीपावली निमित्त सभासदांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या बातमीचा आढावा घेतला आहे संपादक सुरेशवाणी सर यांनी. मावशी आज सरांना यशवंत गौरव पुरस्काराने सन्मानित केलं जाते. काय वाटते तुम्हाला? छान वाटत. त्यांनी एवढे वर्ष इथं जे काम केलेलं आहे त्याचं त्यांना सार्थक झालेलं आहे त्यांच्या कामाचं असं आपलं पांडुरंगाबाजी बोलले. हे आमचे मोठे सासरे मोठे सासरे आहे म्हणजे माझ्या सासऱ्यांचे मोठे बंधू आहेत. त्यांनी घरामध्ये सर्वांना म्हणजे व्यवस्थित एकजुटीने कसं राहायचं ते शिकवलं. त्यांच्यामध्ये संस्कृतपणा अजून सामाजिक कार्याची आवड असंच म्हणजे सगळं हे आम्हाला त्यांनी शिकवलं. जुन्नर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच त्यांनी सामुदायिक व्यवस्था सुरू केली तेव्हापासून म्हणजे जुन्नर तालुक्यात सर्वत्र सामुदायिक व्यवस्था आणि त्यांना आज जो पुरस्कार मिळतो आहे त्याचा आम्हाला साता अभिमान आहे. त्यांचा सून असल्याचा देखील मला खूप अभिमान आहे. सरांना हा पुरस्कार अगदी योग्य मिळालेला आहे असं मला वाटतं. सरांनी सगळ्यांना सहकार्य केलं. सरांनी सगळ्यांना मिळून मिसळून सहकार्य करून घेतलं. पिंपळवंडी गावामध्ये ग्रामीण भागामध्ये यशवंत नावाची पतसंस्था आहे आणि ती यशवंत नावाला आणि यशवंतरावाचे चव्हाण जे साहेब होते त्यांना शोभेल असेच ह्या पतसंस्थेचं कार्य आहे. पांडुरंग कोल्हे सर त्यांनी पिंपळवंडीमध्येच आपलं विद्यादान करण्याचं कार्य केलं आणि त्यांना आज ते जरी नारायणगावचे कोल्हे माळ्यातले असले तरी ते पिंपळवंडीला ते संभाजले जातात आणि त्यांचा आज ह्या पतसंस्थेच्या मार्फत सन्मान होतो आहे. तर अनेक पतसंस्था आहेत जुन्नर तालुक्यामध्ये आहेत अनेक ठिकाणी पतसंस्था आहेत पण प्रत्येकाचे काम करण्याची हातोटी आणि ह्या संस्थेच्या संचालक मंडळाची आणि खातेदारांची यांची जी रूपरेषा आहे ही आकर्षक आणि प्रथम नंबरातली आहे. आज पिंपळवंडी गावातील यशवंत सहकारी पतसंस्थेचा दीपावली भेट वितरण सोहळा आणि यावर्षीचा यशवंत पुरस्कार प्रदान कार्यक्रम वारकरी संप्रदायातील मान्यवर हस्त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडतोय. मला आवर्जून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे. माननीय सुरेश वाणी साहेबांनी मला आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त होण्याची संधी इथं प्राप्त करून दिली. कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयी बोलताना मी आवर्जून सांगेल सहकारामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची सहकारी संस्था म्हणून तत्कालीन आमदार आदरणीय नेते वल्लभ शेठ बेंडकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखालीन त्यांच्या प्रयत्नातनं यशवंत सहकारी पतसंस्थेची नोंदणी या ठिकाणी 1985-86 या सालामध्ये झाली. आजपर्यंतची जी प्रदीर्घ जी वाटचाल आहे ती तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या राज्यातल्या सहकारी संस्थांना आदर्शवत मार्गदर्शक ठरावे अशा प्रकारचा कारभार राहिलेला आहे.
स्थापनेपासूनच या ठिकाणी महादेव शेटवाग या उच्चशिक्षित तरुणानं बरोबरच्या सगळ्या सवंगड्यांना त्या ठिकाणी घेऊन कामकाज करत असताना आपल्या परिसरातील गरजूंची गरज भागवून त्या ठिकाणी हा विश्वासाचा जो पैसा आहे तो सगळ्यांचा आहे आणि आपण वक्तशीरपणा दाखवला तर इतरांना त्याच्यातनं मदत होईल या भावनेतनं संस्थेची वाटचाल चालू असताना कर्ज वाटपाला त्या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये 100% वसुली झाली पाहिजे अशा प्रकारचं धोरण स्वीकारलं आणि आज तागाय ते प्रत्येक वर्षी सहज साध्य झालं. त्याच्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागले, अडचणीसुद्धा आल्या, तर सगळ्या अडचणींवर मात करत असताना या पतसंस्थेचा जो स्टाफ आहे, स्टाफ असेल, संचालक मंडळ असेल, जामीनदार असेल, ही सगळी मंडळी स्वतःला झोकून देऊन वेळ प्रसंगी पदरमोड करून त्या ठिकाणी अडचणीत आलेल्या कर्जदाराचं कर्ज भरण्याचं काम करून 100% कर्ज वसुलीचा संस्थेचा नाव लौकिकाला पात्र झालेली ही संस्था सुरुवातीच्या काळात भल्याभल्या नेत्यांनासुद्धा याचं थोडंसं कुतूहल वाटायचं, हे गौड बंगाल वाटायचं, हा काही कागदोपत्री खेळ आहे की काय, अशा प्रकारच्या भावना अनेकांनी मित्र या नात्यानं बोलून दाखवल्या. परंतु जेव्हा या नेते मंडळींनी सुद्धा हा संस्थेचा कारभार जवळून पाहिला, कागदोपत्री त्या ठिकाणी पाहिला, मनोमन खात्री पटली की मनापासून या ठिकाणी 100% कर्ज वसुलीच्या स्वरूपाचं कामकाज इथं चालतं. सभासदांनी चेअरमन महादेव शेटवाग आणि त्यांच्या संचालक मंडळावर परिपूर्णपणे टाकलेल्या या विश्वासाला साजेसाचं काम या सगळ्या मंडळींकडनं निश्चितपणानं राहिलेलं आहे. म्हणून या संस्थेनं बाकीच्या विस्तारवादाच्या जास्त फंदात न पडता आपल्या परिसरातील या सगळ्या सभासदांच्या विश्वासाला पात्र राहण्याचं आणि त्यांना अधिकाधिक कर्जसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. संस्थेनं सभासदांना कर्ज वाटप, त्याच्याबरोबर काही सामाजिक ज्या बाबी आहेत, पिंपोंडी गावचं ग्रामदैवत, नळगंगा मातेचा नवरात्र महोत्सव असेल, यात्रेचा कालखंड असेल, गावातील बाकीच्या काही आपत्कालीन परिस्थिती असेल, काही सामाजिक भावनेची कामं असतील, या कामांमध्ये गावकऱ्यांचा जे काही आव्हान आहे त्या आव्हानाला सातत्यानं एक लोकभावनेतनं सेवाभावी पद्धतीने त्या ठिकाणी नेहमीच चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे. माझ्या गावामध्ये दुर्लक्षित असलेल्या एका या जागेमध्ये यशवंत पतसंस्थेने त्या ठिकाणी पुढाकार घेतला, त्या पुढाकारातनंच वसाड पडलेल्या जागेचं एका सुंदर अशा बागेमध्ये रूपांतर केलं. मला जाणीवपूर्वक या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की एका पिढीचं नेतृत्व करणारे या महाराष्ट्राचे आदरणीय लोकनेते यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या जयंतीचं शताब्दी देशभर साजरी होत असताना पिंपळवडीसारख्या ग्रामीण भागामध्ये त्यांचा या ठिकाणी त्यांच्या नावानं उद्यान निर्मिती आणि त्यांच्या पुतळ्याचं सुद्धा लोकार्पण झालं. या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि सगळी मान्यवर मंडळी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती. मग यशवंत उद्यान निर्मिती असेल, त्याच्याबरोबर इतरही काही सामाजिक सेवाभावी कामं असतील, त्या कामांच्या निमित्तानं तालुका फेडरेशनची स्थापना, सगळ्या संघ सहकारी संस्थांना एकत्रित आणून विचारविनिमय आणि अडचणींना सामोरं जाताना त्या ठिकाणी काम कसं करता येईल, वाटचाल कशी करता येईल याचा सातत्यानं कसोशीनं ही सगळी मंडळी मनापासून प्रयत्न करतात, त्यांना मी धन्यवाद देत असताना आज मला या ठिकाणी पुरस्काराच्या विषयी बोललं पाहिजे की यशवंत सहकारी पतसंस्थेनं चव्हाण साहेबांच्या नावानं यशवंत पुरस्कार 3 वर्षापूर्वी सुरू केला. पहिल्या वर्षीचा पुरस्कार त्यांनी या परिसरातील शेतकऱ्यांसाठी काम करणारं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व पिंपरी पेंडारचे माननीय किरुशेठ वेठेकर यांना तो पुरस्कार आणि आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते देऊन त्या ठिकाणी सुरुवात केली. या वर्षीचा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार आमच्या सगळ्यांचेच गुरुवर्य असलेले आदरणीय पांडुरंग कोल्हे सर यांना जाहीर झालेला आहे. पांडुरंग कोल्हे सरांची आमच्या सुभाष विद्या मंदिरामध्ये 33 वर्षाची प्रदीर्घ अशी काळ अध्यापक या नात्यानं सेवा राहिली. त्या पूर्व काळामध्ये सरांचं कुटुंबीय आणि आमच्या परिसरातल्या काही कुटुंबियांचा
शेती व्यवसायाच्या संबंधानं गर्भ होता. सर इथं आले, शेकडो विद्यार्थी त्यांच्या हाताखालनं तयार झालेले आहेत. सरांनी अध्ययनाबरोबर आमच्यासारखे विद्यार्थी घडवत असताना आम्हाला एक सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते म्हणूनसुद्धा पुढं आणलं. ग्रामदैवत गंगामातेची यात्रा असेल, या ठिकाणी स्थापन सुरू झालेला नवरात्र महोत्सव असेल, आमच्या श्रावण महिन्यातल्या पिंपळेश्वराच्या कुस्तींचा आखाडा असेल, या ठिकाणचं समालोचन असेल, त्या ठिकाणचं कामकाज असेल, या साऱ्या बाबी नागरिक या नात्यानं त्यांनी अगदी मनापासून केल्या, मनापासून पार पाडल्या. मग हे सरांचं सगळं चालणं बोलणं, त्या ठिकाणी सभा समारंभामधलं प्रास्ताविक, बाकीच्या या साऱ्या ज्या गोष्टी आहेत, याच्यातनंच आमच्यासारखे काही सूत्रसंचालक असतील, निवेदक असतील, कार्यकर्ते, वक्ते तयार झाले. आम्ही सगळे सरांचे शिष्य आहोत. म्हणून सरांचा आमच्या सगळ्यांच्या पालकांशी तर असलेला व्यक्तिगत संबंध, त्या व्यक्तिगत संबंधांच्या नंतर पुढं जाऊन त्या ठिकाणी सरांची या समाजाशी, गावाशी जुळलेली नाळ, आणि म्हणून त्यांना या वर्षीचा हा पुरस्कार प्रदान करायचा या ठिकाणी या कमिटीने सुतोवाच केला आणि सगळ्यांनी त्याला एकमुखी एकमतानं मान्यता दिली. म्हणून आज सरांना तो यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारानं आम्हाला कुठेतरी त्यांचे शिष्य म्हणून, विद्यार्थी म्हणून उतराय झाल्याचं समाधान निश्चितपणानं आम्हाला आहे. सरांचं योगदान आजही या वयामध्ये ते नारायणगावच्या परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रात होईल तेवढं योगदान त्यांचं कुठं ना कुठं असतं, आणि म्हणून सरांची कारकीर्द आमच्या सगळ्या पिंपळवंटीकरांच्या दृष्टिकोनातनं एक चिरस्मरणीय अशा प्रकारची राहिलेली आहे. तेव्हा आज हा पुरस्कार त्यांना जाहीर होत असताना आम्हा सगळ्यांना निश्चितपणे आनंद होतोय. पुन्हा एकदा मी यशवंत सहकारी पतसंस्था, पतसंस्थेचे चेअरमन, त्यांचं सगळं संचालक मंडळ, निवड समितीला धन्यवाद देईल की आदरणीय गुरुवर्य कोल्हे सरांची आपण या पुरस्काराच्यासाठी निवड केली. त्याबद्दल मी या सगळ्यांना धन्यवाद देत असताना माझे गुरुवर्य आदरणीय कोल्हे सर आणि सौ कोलेबाई या दोघा उभयतांना आता हे त्यांचं वार्धक्यातलं पुढचं जे आयुष्य आहे ते आरोग्यदायी आणि दीर्घ अशा प्रकारचं आरोग्य परमेश्वरानं त्यांना बहाल करावं असे आमच्या सगळ्या शिष्य तथा विद्यार्थी वर्गाच्या वतीनं माता मळगंगेकडं प्रार्थना करतो. आणि या संपूर्ण कार्यक्रमाला मी मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज पिंपळवंडीमध्ये यशवंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वाटप समारंभ आणि यशवंत पुरस्कार समारंभाच्या निमित्ताने आलेल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचा संचालक, विश्वकर्मा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा चेअरमन आणि जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशन संचालक या नात्याने आपणा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये नाही, जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा अतिशय खूप पतसंस्था आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये पतसंस्थांची संख्या 152 आहे. त्यामध्ये जवळजवळ बऱ्याचशा संस्था ह्या वसुलीमुळं आजची त्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. परंतु पिंपळवंडीची पतसंस्था ही अख्ख्या महाराष्ट्राला एक आदर्शवत अशी पतसंस्था आहे आणि 100% वसुली जी शक्यतो बऱ्याचशा पतसंस्था चालकांना जमत नाही ते काम आपल्या या यशवंत पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय महादू सेटवाग हे आणि त्यांची सर्व संचालक मंडळ करून दाखवतं ही अतिशय अभिमानाची आणि अतिशय चांगली अशी गोष्ट आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून आम्हाला बऱ्याच ठिकाणी पतसंस्थेमध्ये जाण्याचा योग येतो. परंतु प्रत्येक चेअरमन फक्त वसुली नाही आणि लोकांची परिस्थिती थोडीशी दुष्काळी परिस्थिती आहे, लोकांची मानसिकता कर्जमाफीच्या याच्यामुळं बंद झालेली आहे असं प्रत्येक सभासद चेअरमन लोकांना सांगत असतो. परंतु पिंपळवंडीची ही आज संस्था ही अतिशय आदर्शवत अशी पतसंस्था आहे आणि या संस्थेचे चेअरमन सन्माननीय महादू सेटवाग आणि त्यांचे सर्व संचालक मी या सर्वांना अतिशय आणि ह्या सर्व कार्यक्रमाला माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. जय हिंद, जय विश्वकर्मा. पतसंस्था ही एक तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये आदर्श पतसंस्था आहे. महादू शेट्टी 36 वर्षापूर्वी अतिशय जोमानं आणि कष्टानं ही पतसंस्थेचं कारभार चालवलेला आहे. अतिशय महादू शेट ती प्रमुखपणे काम करतात आणि आदर्श लोकांना विषयी नावाकरता नवे काढली
तर एक जनहितासाठी या शेती ही पतसंस्था काढलेली ही पतसंस्था आता या संस्थेला मी अधिकाधिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यशवंत पुरस्कार प्रदान व दीपावली भेटवितरण समारंभाचे आजचे प्रमुख पाहुणे गुरुवर्य शांतीब्रह्म समन्वय महर्षी हरिभक्त परायण मारुती महाराज कोरेकर बाबा तिचे ज्येष्ठ अध्यापक जो महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या ठिकाणी असतात, त्यांच्या समेत आलेले प्रज्ञासूर्य हरिभक्त परायण पृथ्वीराज महाराज जाधव आपणा साहेबावर गुरुवर म्हणून प्रेम करणारे हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकटे शेजारी गावचे आपले तालुका भूषण शिवनेरी भूषण हरिभक्त परायण राजाराम महाराज जाधव आपल्या गावचे अस्मिता उद्योगपती आदरणीय किशोर शेठजी दांगड साहेब आपले सहकारी मित्र आदरणीय मंगेशांना काकडे कार्यक्रमाचं संयोजन जे करतात ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा परिषद पुणेचे सदस्य आणि गटनेते आदरणीय शरदराव लेंडे साहेब यशवंत पुरस्कार ज्यांना प्रदान होतोय ह्या ठिकाणी बसलेले काही वयस्कर व्यक्ती सोडता सर्वांचेच आपले आदरणीय गुरुवर्य कोल्हे सर त्यांच्या सुविध पत्नी आदरणीय कोल्हेताई पत्रकार मित्र आपले सुरेशजी वाणे साहेब डोंगरे साहेब चौधरी साहेब अनेक पत्रकार मित्र आज ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी आज आपण आयोजित केला आहे ते सगळे गुरुवर गुरुजन मंडळी आणि उपस्थित बंधू भगिनीनो अतिशय हृदयासह हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. शांतीब्रह्म मारुती महाराज कोरेकर या कार्यक्रमाला यावेत अशी आमची फार मनापासून अपेक्षा होती, परंतु बाबा कार्यक्रमासाठी कुठे जात नाही असं आमच्या कानावर आता माहिती घेतली. संपूर्ण जीवन ज्याने वारकरी शिक्षणासाठी शिक्षण संस्थेसाठी वाहिलंय असे विदर्भवासी मारुती महाराज कोरेकर हे आपल्याला लाभले आणि ते काम आपल्या परिसराचं भाग्य की आदरणीय पृथ्वीराज महाराज जाधव यांनी केले त्यांना सहकार्य सरकडे महाराज यांनी केले आणि त्यांच्या दर्शनाचा लाभ आपल्याला या ठिकाणी झाला.
आपल्या गावामध्ये असणारी संपूर्ण राज्यामध्ये एक आदर्श असणारी यशवंत नागरी सहकारी पतसंस्था आणि या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी दिवाळीच्या निमित्तानं सभासदांना भेटवस्तू त्याचप्रमाणे संस्थेच्या नावाने जो पुरस्कार सुरू झालेला आहे त्याचा प्रदान समारंभ आज आपण सर्व मान्यवर उपस्थित आहात. ज्यांच्या शुभ हस्ते तो होणार आहे ते हरिभक्त परायण पुरेकर महाराज आहेत, सरकटे महाराज आहेत, आपल्याच गावचे सुपुत्र आणि तालुक्याचे आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे, हरिभक्त परायण राजाराम महाराज जाधव, त्याचप्रमाणे दुसरे जाधव महाराज, उद्योजक किशोर शेटदांगड, ज्येष्ठ नेते शरदरावजी लेंडे साहेब, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय महादेव शेठ वाघ आणि त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वतःचा प्रपंच ज्या पद्धतीनं आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवतो तशाच पद्धतीने ही संस्था सन्माननीय महादेव शेठ वाघ आणि त्यांच्या सहकार्याने या पिंपळवंडी गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ही संस्था चालवली. गरजूंना त्या ठिकाणी कर्ज देण्याचं काम केलं. मग गरीब असो किंवा मोठा असो त्यांनी देखील संस्थेवरती विश्वास त्या ठिकाणी ठेवून या संस्थेचा जो नावलौकिक आहे 100% कर्ज वसुली करणारी ही जी संस्था आहे आणि हे केवळ फक्त ज्या ठिकाणी शक्य होतं की तिथं सभासद आणि संस्था चालवणारे संचालक मी म्हणणार नाही हे विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांचे जे संबंध आहेत ते विश्वासाचे आहेत म्हणून आजपर्यंत या संस्थेची वाटचाल इथपर्यंत आलेली आहे. त्याबद्दल मी महादेव शेठ वाघ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज जो पुरस्कार ज्यांना या ठिकाणी प्रदान होणार आहे ते नारायणगावचेच सन्माननीय गुरुवर्य कोल्हे सर, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलं. सबनी सरांपासून त्यांना जी शिकवण मिळाली आणि तो विचार घेऊन त्यांनी या आध्यात्मिक असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप असं चांगलं काम केलं आणि अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम सरांच्या माध्यमातून झालं. त्यांच्या सौभाग्यवतीनं देखील त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिली म्हणून या क्षेत्रामध्ये ते खूप असं काही काम त्या ठिकाणी करू शकले. आज शिक्षकाची जर खरी काही संपत्ती असेल तर त्यांनी घडवलेले जे विद्यार्थी आहेत आज समाजामध्ये ते कशा पद्धतीनं वागतात, समाजाला कशा पद्धतीने घडवतात हीच खरी संपत्ती आहे असंच मी या निमित्ताने म्हणेन. मी पुन्हा एकदा संस्थेला मनापासून धन्यवाद देतो आणि सरांना देखील हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल संस्थेच्या सर्व संचालक मंडळांना मनापासून धन्यवाद देतो आणि सरांना चांगल्या प्रकारचं आरोग्य आयुष्य लाभाव ही भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. त्याप्रमाणे की या कार्यक्रमानिमित्त जमलेले ग्रामस्थ त्याप्रमाणे संस्थेचे सभासद बोलण्याचं भरपूर आहे परंतु या ठिकाणी आज माझ्या एका मित्राचा असा प्रकारचा जो सत्कार होतो ते खरं मन भरून येतं. या संस्थेनं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये बऱ्याच अशा प्रकारचं ज्यावेळेला आम्ही ध्वजवंदनासाठी या ठिकाणी यायचं त्यावेळेला मात्र प्रत्येक वर्षी ही संस्था काही मुलांना पेन म्हणा शालेय वस्तूचे हे या ठिकाणी प्रभात फेरीमध्ये वाटप करत होते आणि मला खात्री आहे की आम्ही सर्व शिक्षकांनी पोले सर असो किंवा इतर माझे सर्व सहकारी असो विद्यार्थी हेच आम्ही आमचं धन मानलं. दीपावली भेट वितरण समारंभचा जो कार्यक्रम आहे माझ्या ज्या काही थोडक्यात ज्या भावना आहेत ते व्यक्त करतो. आमचा जो परिचय असा आहे की आम्ही एक नवीन व्यवसाय चालू केला आहे. व्यवसायाचं स्वरूप असं आहे आम्ही काश्मीरवरून सफरचंद तिकडं बोलवतोय आणि इथून केळे तिकडे पाठवायचे. त्या कामासाठी आम्ही गेली 10 महिने आमची टीम रात्रंदिवस काम करीत होते आणि त्या काम करीत असताना आम्ही बरेच वेगवेगळ्या लोकांना भेटलो, भरपूर आमच्या गाठीभेटी झाल्या. असं म्हणतात थोडक्यात देव कोणी पाहिला नाही पण आम्ही आणि आमच्या सहकार्यांनी देवासारखा माणूस पाहिला ते म्हणजे संस्थेचे चेअरमन श्री महादेव शेटवाघ
यांनी आमचा काही जास्त काही संबंध नव्हता. मी त्यांची एक आठवण थोडक्यात सांगतो फक्त आणि माझे दोन शब्द संपवतो. मी त्यांना ज्यावेळेस पहिल्यांदा भेटायला जायचं ठरवलं तर दोन दिवस जावा का नाही जावा या संभ्रमात होतो. नंतर मग एक मग तिसऱ्या दिवशी असा विचार केला की नाही आपण जाऊ, ते आपल्याशी बोलतील किंवा आपले म्हणणं ऐकतील किंवा नाही ऐकणार, आपण परत मागं येऊ. पण आम्ही रात्री मी आणि माझे चुलते आम्ही त्यांच्या घरी 8 वाजता रात्री गेलो. गेलो आम्ही उतरून बाहेर गाडीतून त्यांच्या घरापर्यंत गेलो तर ते बाहेर आले आणि आदराने त्यांनी माझा हात धरला आणि ते त्यांच्या घरासमोर एक कट्ट्याच्या कट्ट्यावरती बसवलं. आम्ही आमचं जे प्रयत्न आहे ज्यांना ज्यांना आम्ही सांगायचा प्रयत्न केला कोणी ऐकला किंवा कोणी नाही ऐकला, पण मी अर्धा तास बोलत होतो आणि ते शांततेने ते सगळं माझं ऐकून घेतलं त्यांनी आणि ते उठले आणि पाठीवरती थाप मारली. म्हणजे माझं स्वप्न होतं का बा मी हा व्यवसाय करावा, मला आनंद होतोय. म्हणले की माझ्या तालुक्यातून माझ्या ह्याच्यातून एक माणूस म्हणजे मी तू हा व्यवसाय करतो म्हणले याचा मला खूप म्हणजे अभिमान आहे आणि मी माझ्याकडून तुम्हाला लागणारी जी काही मदत असेल ती मदत आम्ही तुम्हाला करू. मंगल प्रसंगी आणि सन्मान प्रदान त्याचप्रमाणे दिवाळी भेट हा दरवर्षीचा कार्यक्रम आहे आणि दरवर्षी संस्था आम्हाला त्या ठिकाणी विसरत नाही. आदिशक्ती माता मळगंगेच्या चरणी वंदन करून यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या यशवंत पुरस्कार समर्पण सोहळ्याच्या प्रसंगी ज्येष्ठ गुरुजी कोले सरांना वंदन करून ज्यांच्या ज्ञान सूर्यातील एक किरण घेऊन छोटेसे किरणांचे कण घेऊन माझ्यासारखे लाखो साधक महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर कीर्तन प्रवचन करून बोलतात त्या ज्ञान सूर्याच्या चरणी माझे गुरुवर्य शांतीब्रह्म आदरणीय मारुती बाबांच्या चरणी वंदन करून मला माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे आदरणीय गुरुवर्य सरकटे बाबा, आदरणीय गुरुवर्य राजाराम बाबा, आदरणीय आमदार साहेब शरदादा सोनवणे लेंडे साहेब, देवदत्तजी निकम साहेब, सर्वांची नावं मला माहीत नाही आणि यशवंत पतसंस्थेचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ, सभासद, पत्रकार, बंधू भगिनींनो, या यशवंत पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या प्रसंगी प्रदान हा शब्द मला थोडा खटकला म्हणून मी समर्पण सोहळा म्हणतो. कारण ज्या व्यक्तिमत्वाला आपण हा पुरस्कार देत असतो त्या व्यक्तिमत्वाच्या उंचीमुळे पुरस्काराची उंची वाढत असते. म्हणून आपण त्यांना दान काय देणार, त्यांना आपण समर्पण करू शकतो. म्हणून हा पुरस्कार त्यांना समर्पण करण्याचा हा जो सोहळा इथे होतोय, यशवंतीची सगळी टीम अत्यंत यशवंत आहे. वर्षानुवर्षे मी पाहत आलो, अलीकडे कीर्तन बंद केल्यानंतर येणं कमी जरी झालं असलं तरी जेव्हा आम्ही यायचो तेव्हा घरच्यासारखं यशवंतचं गेस्ट हाऊस वापरायचो हे मला इथं सांगताना लाज अजिबात वाटत नाही. माझे गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर, त्याचप्रमाणे गुरुबंधू आमचे सर्वांचे आपले आवडते पृथ्वीराज महाराज जाधव, माझे परमस्नेही राजाराम महाराज जाधव, त्याचप्रमाणे तालुक्याचे लाडके आमदार शरददादा सोनवणे, संस्थेचे चेअरमन शरदराव लेंडे आदी, आज या ठिकाणी खूप मोठा आनंद वाटतो. याचं एकमेव कारण मला एक प्रमाण आठवतं की धन्य दिवस आजही झाला सोनी याचा. आज आपलं पिंपळवडेकरांचं एवढं भाग्य आहे की आमचे गुरुवर्य मारुती बाबांसारखे शांती ब्रह्म आज मिथिला कुठे दर्शन घ्यावं असा अनेकांना प्रश्न चांगला पडतो. परंतु खरोखर आळंदीला गेल्यानंतर कधी काळी माऊलीचं दर्शन चुकलं तरी चालेल, परंतु एवढा अधिकार जे आमच्या गुरुवर्यांचा मारुती बाबांचा आहे. साधू संत येते करा तोच दिवाळी दसरा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विते परोपकार.
संत महात्मे आज आपल्या पिंपळवाडीमध्ये आले. यशवंतरावांच्या नावाने खरं तर या महाराष्ट्राची ओळख झाली. छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीला स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण कलश 1 मे 1960 या किल्ल्यावर जेव्हा आणण्यात आला, त्या राज्य निर्मितीची असलेली ही भूमी आहे. मग स्वराज्य असेल किंवा महाराष्ट्र राज्य असेल, आणि त्या अनुषंगाने यशवंतने आपल्या सहकारामध्ये पदार्पण केलं. 1986 12 मार्च 1986 या गावचे सन्माननीय पोलीस पाटील वसंतराव काकडे साहेब कैलासवासी यांच्या हस्ते या यशवंतराव पतसंस्थेची मुहूर्तमेढ लावण्यात आली. आणि दैदित्यमान असलेला हा आजचा कार्यक्रम दरवर्षी दिवाळी पिढीच्या निमित्ताने साकारला जातोय. आणि आजच्या या चांगल्या कार्यक्रमाला, अतिशय स्तुत्य उपक्रमाला, ज्या नियोजन पद्धतीचं त्यांच्या व्यवस्थेच्या भूमिकेला प्रसन्न पाहतोय, कौतुकेच्यासाठी करायचंय की महादेवशांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं काम अनेक वर्ष सहकारामध्ये अतिशय उंचीवर राहिलेलं आहे. त्यांनी एक पुरस्कार जाहीर केला, मला वाटलं या पुरस्कारचं तिसरं वर्ष असेल. प्रथम वर्षी केरुशेठ वेटेकर, द्वितीय वर्षाला आपल्या सर्वांचे गुरुवर्य आपले लोकनेते आदरणीय शरदराव लेंडे साहेब, आणि आता तिसऱ्या वर्षाला आपल्या सर्वांचे असलेले गुरुवर्य आदरणीय खुले सर. आणि त्यांच्या हस्ते खरं तर आपण ही विचारांची माळा गुंफली आणि ती वास्तव्यात ती साकारली. खरं तर एखादी गोष्ट मनात आणणं सोपं आहे, पण ते साकारणं खूप अवघड आहे. आणि म्हणून शांती ब्रह्म की ज्यांना पाहिल्यानंतर माणसाच्या मनामध्ये सहसात्विक भाव निर्माण होतो, ते गुरुवर्य शांती ब्रह्म समन्वय महर्षी. समन्वय शब्द फार महत्वाचा आहे. समन्वयशिवाय ना गाव चालू शकत, ना राज्य चालू शकत, ना देश चालू शकत, ना जग चालू शकत. समन्वय महर्षी आदरणीय हरिभक्त परायण मारुती महाराज कोरेकर बाबा यांची उपस्थिती आपल्या सर्वांच्या समोर साक्षीमध्ये आपण त्यांचं दर्शन घेतोय, त्यांचा चेहरा आपण पाहतोय. आपण खूप भाग्यवंत आहोत आणि याचं सर्व श्रेय जे जात आहे ते दोन व्यक्तींना, त्याच्यामध्ये यशवंत पतसंस्थान त्यांचे सर्व संचालक मंडळ आणि त्याच्याबरोबर आदरणीय गुरुवर्य हरिभक्त परायण पृथ्वीराज महाराज जाधव प्रज्ञा सूर्य ज्यांनी हे कामगिरी आपल्या खांद्यावर घेतली आणि बाबांना घेऊन आले. ठीक आहे, उशीर होणं स्वाभाविक आहे, रस्त्यांची अवस्था, ट्रॅफिक, आम्ही सुद्धा ते रोज अनुभवतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय शिवनेर भूषण राजाराम महाराज जाधव यांची उपस्थिती आहे. पिंपळवंडी आणि हरिभक्त परायणचं नातं ज्यांच्या माध्यमातून अतिशय घट्ट आहे. चाळकवाडी पिंपळवंडी या परिसरामध्ये खूप वर्षांचं वास्तव्य राहून ओतूर या ठिकाणी जे खरं तर आज त्या ठिकाणी आहेत ते सन्माननीय हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरगटे, सन्माननीय शरदराव लेंडे साहेब, सन्माननीय देवदत्त चिन्निकम साहेब. आपल्या सर्वांच्या व्यवस्थेमध्ये मुंबईला अतिशय आपल्या सर्वांना प्रेम करणारे, म्हणतात ना की गार उडते आकाशी परंतु तिचे चित्त तिच्या पिल्लापाशी. किशोर शेठचं एक पाऊल मुंबईचं, दुसरं पाऊल आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये. किशोर शेठ उद्योगपती तांगड यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. सन्माननीय उपस्थितीमध्ये माऊली शेठ आहेत, गुलाब शेठ आहेत, आणि ज्यांनी दिलावरबाई आहेत, म्हणजे पतसंस्थेचे सर्व अनेक पतसंस्थेचे जे चेअरमन आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, या पतसंस्थेचे उपाध्यक्ष फकीरबाई आहेत, त्यांचं सर्व संचालक मंडळ, खरं तर संचालक मंडळाचं
नाव याच्यासाठी घ्यायचं आहे, वर्षातला एक दिवस तुमचा आहे, वर्षभर तुम्ही जगताय आमच्यासाठी, सभासदांसाठी, शेतकऱ्यांसाठी। अनुभव या संस्थेचे माधवशेठ वाघ यांच्याबरोबर असलेले फकीरभाई राजारामजी घोटणे, संजयजी वाघ, बाळासाहेबजी काकडे, शरद फापाळे, गणेशजी काकडे, दीपकजी वाईकर, संतोषजी छोडिया, भीमाजी कोकाटे, प्रकाशजी धोत्रे, अरुणजी शिंदे, सागरजी सूर्यवंशी, छायाताई कालेकर, ज्योत्स्नाताई लेंडे, आणि खरं तर या पती पत्नीचं खरं तर कौतुक केलं पाहिजे। मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रंजनाताई मंडलिकाने सतत माधवशेठबरोबर नेहमी विशेषत्वाने निर्णयामध्ये असणारे लक्ष्मणराव मंडलिक सर आणि बाकी सर्व सल्लागार मंडळी या ठिकाणी आहेत। विशेष म्हणजे ज्यांचा आज सन्मान आपण घेतला आहे, पुरस्काराने ज्यांना गौरवण्यात आलं, यशवंत गौरव पुरस्कार, ते या संस्थेच्या विषयामध्ये सल्लागार सुद्धा आहे। आणि बांगड साहेब ही सगळी आपण जी मंडळी आलेल्या आहेत प्रेमाने, आमचा सचिन बाळू त्या ठिकाणी आहे आणि आपण सर्व सन्माननीय उपस्थित बंधू भगिनी सभासद बांधव, खरं तर नावं सगळ्यांची घेतली पाहिजे। गाव आपलं आहे, गावातली भूमिका आपली आहे, गावातलं यशवंत प्रमाणे यशाचं काम आपलं आहे आणि हे यशाचं काम आज संपूर्ण राज्यभरामध्ये पोचलेलं आहे। महाराष्ट्र राज्याच्या असलेल्या सहकारामध्ये जो दीपस्तंभ पुरस्कार मिळाला, तो दीपस्तंभ पुरस्कार महाराज हा माझ्या असलेल्या पिंपळवंडीच्या यशवंतला मिळाला, हा सुद्धा अतिशय अभिमानाची बाब मला या ठिकाणी मुद्दामून नोंदवली पाहिजे। अभिमान असतो, एखादा मेडल मिळणं, एखादा गौरव होणं, आपल्या माणसाचा गौरव होणं, या गावाला आमदारकी मिळाली, या गावाला जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद मिळालं, या गावाला जिल्हा परिषदेचं सदस्यपद मिळालं, सभापती दोन पदं मिळाली, या गावाला आदर्श सरपंच मिळाले आणि ह्या गावाने पिंपळवंडीने निश्चितपणे या तालुक्यात राज्यात आपला स्वतःचा ठसा उमटवला। आणि म्हणून हे पुढे होत असताना या संस्थेचा कारभार अतिशय स्वच्छ आहे। विशेष म्हणजे गेले 32 वर्ष ही संस्था पहिल्या नंबरचा जो क्रमांक आहे तो सोडायला मागत नाही। वाणी साहेब पत्रकार आपण आपल्याला मला सांगावं लागेल, पहिल्या नंबरचा क्रमांक मिळवणं एक वेळेला सोपं आहे, पण तो टिकवणं तो अवघड आहे। आणि तो गेले 32 वर्ष जर तो कुणी टिकवला असेल अवर्गाचा, तर तो सहकारामध्ये माझ्या यशवंत टिकवला, हे सुद्धा मला आपल्याला जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे। अभिमानाची बाब आहे, पारदर्शकता आहे। मधल्या काळामध्ये लोकसेवा बँक म्हणून मध्ये दीपकराव पायगुडे माझे आमदार म्हणून राहिले, त्या संस्थेने जवळजवळ या तालुक्याने दोन तालुक्यामधून बऱ्याचशा ठेवी त्यांच्याकडे गेल्या आणि त्या त्यांच्याकडे आमच्या ठेवी अडकल्या गेल्या। आणि अडकल्यानंतर खरं तर पतसंस्थेचे नायक म्हणून एक मुख्य माणूस म्हणून सन्माननीय आमच्या महादेवशेठची झोप उडाली आणि महाराष्ट्र राज्याच्या असलेल्या सहकारापासून दीपक पायगुडेच्या राजकीय अस्तित्वापर्यंत आणि तालुक्याचा आमदार म्हणून माझ्यापर्यंत सर्व ठिकाणी असलेल्या व्यवस्थेमधल्या सर्व लोकांना बरोबर घेऊन जेवढ्या लोकांचे पैसे अडकले त्या सर्वांसाठी पायपीट केली। पण ती पायपीट का केली, तर माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे पैसे पुन्हा पाठीमागे आले पाहिजे त्याची जबाबदारी माझी आहे आणि ते आणण्यामध्ये ते यशस्वी ठरले हे सुद्धा मला आपल्या सर्वांना कौतुकाने सांगितलं पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचं आहे। शेवटी व्यवहाराचं काम म्हटलं की थोडंसे आपण म्हणतोय की आज पैसा हा सर्वस्व नाही, पण पैसा हा देवापेक्षा कमी पण नाही, कारण त्याच्याशिवाय आधी काही चालत नाही। समजा आज हा हार आणलाय, हा हार तर कोणी फुकट देणार नाही, तर आता पैसे मोजवत लागतात। आणि म्हणजे आपल्या स्वतःच्या असलेल्या जडणघडणीमध्ये रोजच्या असलेल्या दैनंदिनीमध्ये अर्थकारण हा विषय महत्त्वाचा आलाच। आणि अर्थकारणाच्या जोरावर जेव्हा एखादी संस्था एवढ्या पारदर्शकतेने कारभार करते आणि ती संस्था यशवंतच्या नावाने आज निश्चितपणे काळबाडी आणि बनकर पाठा अशा पद्धतीच्या तीन या ठिकाणी ही संस्था अतिशय जोरामध्ये काम करते। एक मेडल असतं, मी कुठला संचालक आहे तर मी यशवंतचा आहे, मी कुठला सभासद आहे तर यशवंतचा आहे। जसं आम्ही कुलस्वामीमध्ये काम करतो, जसं आम्ही आमचे सुद्धे आपल्या विशांजनांमध्ये काम करतात, सहकारामध्ये काम करणं म्हणजे अनेक लोकांशी असलेला संदर्भ तयार होणं, अनेकांच्या अडचणी समजून घेणं, ह्या अडचणी समजून घ्यायचं काम यशवंतच्या माध्यमातून गेले 32 वर्ष आमची ही सगळी मंडळी करत आहेत, त्याच्याबरोबर बाकीची सर्व मंडळी साथ देत आहेत, ही फार महत्त्वाची बाजू आहे। कोल्हे सरांना आजचा आपण हा पुरस्कार दिला, कोल्हे सर सत्कारणाला उत्तर देणार आहेत। मी सुद्धा आज ठरवलं की आज गडबड करायची नाही, किती धावपळ असेल तर बाकीचे कार्यक्रम थोडे लेट करायचे, परंतु
शांती ब्रह्मांना ऐकायचं, सरांना ऐकायचं आणि मग इथून जायचं असं मी ठरवलं आज. आणि म्हणून काही करणार नाही. माझा तो आमचा सचिन सारखा म्हणतोय तिकडे कार्यक्रम आहे दोन, आपल्याला ते वाट पाहिजे असू द्या, रोजच कार्यक्रम चालू. पण ही माणसं कधी भेटणार आपल्याला? जी मंडळी आपल्याकडे आली ती मंडळी नेहमी भेटणार नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी थोडंसं मी थांबवलंच घेणार आहे, आपल्याशी संवाद करणार आहे, बोलणार आहे. आणि म्हणून या सगळ्या जडणघडणीमध्ये आपण जे जाधव साहेब जे जाधव महाराज जे बोलले ती गोष्ट खरी आहे. निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणून आमच्या या संपूर्ण तालुक्यामध्ये जे दोन तीन लोकांची नावं घ्यावीशी वाटतात त्याच्यामध्ये शरदराव लेंडे साहेब आणि प्रामुख्याने दुसरे म्हणजे भानुराज गाडवे आमच्या ओतूरचे, ही दोन माणसं मी माझ्या आयुष्यात अशी पाहिलेली आहे का यांनी यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी कधीच ते आयुष्य जगले नाही, जगले ते सर्वसामान्य जनतेसाठी जगले, ही वस्तुस्थिती या ठिकाणी सांगण्यामध्ये माझ्यासारख्या आमदाराला निश्चितपणे त्याचा अभिमान वाटणं हे साहजिक आहे. या सर्व गोष्टी घडत असताना सहकारामधून आपली जी उंची वाढली, व्यवसायाच्या निमित्ताने शेती आणि शेतीबरोबरचे जोड धंदे जे वाढले त्याच्यामध्ये यशवंत आणि यशवंताच्या असलेल्या त्या संपूर्ण कारभारामध्ये माधव शेट्टी आणि माधव शेट्टीच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद मी याच्यासाठी देईल. यशवंतराव झालं, वसंतदादा झालं, वसंतराव नाईक झालं, शरदचंद्रजी पवार साहेब झाले, ही सगळी मंडळी म्हणजे या संपूर्ण लोकशाहीची मोठी आयुधं आहेत. आयुधं म्हणजे ही सगळी मंडळी ज्या वेळेला उभी राहिली त्याच्या वेळेला महाराष्ट्राने वेगळ्या पद्धतीचा तन घेतला, एक कलाटणी घेतली आणि वेगळ्यावेगळ्या पद्धतीने हा महाराष्ट्र साकारला गेला. आणि म्हणून या माणसांची फार मोठी उंची आहे. उद्याच्या 25 तारखेला आपल्या विज्ञानचा त्या ठिकाणी बॉयलर प्रतिपादनचा कार्यक्रम होणार आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेब येणार आहे. मला त्यांच्या कार्यालयावर विशेष म्हणजे काल बोलणार आहे, प्रश्नोपाची पद्धत काय, कामाची पद्धत काय मी काल अनुभवली, मला एक विशेष वाटलं. साहेबांचे कार्यालय दोन ठिकाणी फोन आले, एक प्रांत ज्या दोन विभागामध्ये काम करतो त्याच्या ऑफिसला एक फोन आला आणि माझ्या ऑफिसला फोन आला की सांगण्यात आलं की शरदचंद्रजी पवार साहेब विघ्नहरच्या कार्यक्रमाला येणार आहेत. त्याच्यानंतर कालवाडी जे गाव आहे जे आपण आदर्श ग्राम म्हणून घेतलेलं आहे त्या कालवाडीला सुद्धा ते दुपारी 2:30 दरम्यान भेट देणार आहे. हा कार्यक्रम त्यांनी तिथल्या विद्यमान आमदारांना कळवलं म्हणजे पक्षाचा विषय बाजूला, परंतु असलेली कामाची सिस्टीम, लोकशाहीचा असलेला अधिभार, त्याच्यामध्ये असलेला शासकीय माणूस कोण आहे, तिथे त्या पदावर कोण आहे त्यांना कळवा, तिथे असलेले विद्यमान आमदार कोण आहे त्यांना कळवा, या पद्धतीची त्यांची जी वाखाणण्यासारखी जी जागृतीची असलेली लोकशाही आहे ती आपण तुम्ही आम्ही सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आणि ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणून ही माणसं अशीच मोठी झाली नाही. माणसं मोठी होण्यासाठी मन मोठी असावी लागतात आणि निस्वार्थी भावनेत जी माणसं काम करतात ती माणसं ह्या समाज व्यवस्थेमध्ये एखाद्या उंचीवर काम करत असतात. आज आपण मारुती बाबांना पाहतोय आणि जाधव महाराजांच्या भाषेत माझं विशेष कान होते, माझं लक्ष होतं, त्या असे म्हटलं की एक वळकुटी स्वतःचा असले कपडे आणि त्या असलेल्या खोलीमध्ये राहत आहेत, त्यांच्या पश्चात त्यांचं सांगायला 1 रुपयाचं सुद्धा त्या ठिकाणी आयव्यय नाही. जे आयुष्य कथित केलं, जे व्यतीत केलं ते आयुष्य मात्र स्वभावनेने स्वइच्छेने हे संत ज्ञानेश्वरांच्या असलेल्या त्या ठिकाणी पायरेवर त्यांनी समर्पित केलं. आणि म्हणून मी आल्याला म्हटलं की हे जे संत महात्मे आलेत आणि हाच आपल्या आयुष्यातला खरा दसरा दिवाळी आहे, ह्या भेटीपेक्षा, या आवेदापेक्षा, या वस्तूपेक्षा जर यशवंतनी सगळ्यात मोठं जर कुठलं काम केलं असेल तर निष्प्रो असलेल्या देव माणसाला आपल्यामध्ये आणलं ही आज सगळ्यात मोठी आपली जमेची बाजू आहे, हे मला वारंवार या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. चांगली गोष्ट होत असताना थोडं कष्ट पडतं, निश्चितपणे त्रास होतो, परंतु ज्या ज्या जुन्या लोकांनी या व्यवस्थेसाठी काम केलं त्या व्यवस्थेचा विचार करणं, त्या व्यवस्थेचा दीपस्तंभ उभं करणं, त्या व्यवस्थेच्या निमित्ताने आपण सर्वांनी काम करणं हे साहजिकच भूमिका समाज व्यवस्थेची आहे. आज मात्र या कार्यक्रमाला निश्चितपणे उपस्थित राहत असताना आपल्या सर्वांचं या ठिकाणी येणं झालं, आपल्या सर्वांच्या येण्याने या कार्यक्रमाची शोभा वाढली. आज कोल्हे सरांना सुद्धा खूप मनापासून आनंद होत असेल. शेवटी कुठलाही पुरस्कार माणसाच्या आयुष्यात हा त्याच्या कर्तृत्वाचा असतो, त्यांच्या कामाचा असतो, त्यांच्या विचारांचा असतो आणि विशेष म्हणजे त्यांच्या गुणांचा असतो. शेवटी गुणाने वागणं हे फार कमी लोकांना जमतं, अवगुणाने वागणं सोपं आहे, गुणाने वागणं खूप अवघड आहे. मी आधी तालुक्याचा आमदार व्हायच्या आधी मुंबईला फार वरच्या भाषेमध्ये बोलायचं, दादागिरीची ताकद ठेवून चालायचं, पण जसं मला कळलं की विनम्रशिवाय तुम्हाला जग जिंकता येणार नाही आणि 2 दिवसांमध्ये तो निर्णय केला आणि 72 तासाच्या आतमध्ये येऊन शांतराम गाडगे तिथं बसतील पाठिंबा, त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी, आमच्या कुटुंबाशी संबंध या लोकांशी जुने राहिलेले. आणि मग ते सर्व होऊन ज्या वेळेला गावी आलो त्यावेळेला एक कळलं की ज्या वेळेला या समाज व्यवस्थेच्या
विनम्रने लिंतीने ज्यावेळी आपण काम करू त्यावेळी ही समाज व्यवस्था तुम्हाला समजून घ्यायला तयार असते आणि ती भूमिका मी आज तालुक्यामध्ये पाहतोय, ती भूमिका मी आज राज्यामध्ये पाहतोय. अनेक व्यवस्थेमध्ये काम करत असताना निश्चितपणे लोकांची भावना आपल्याशी जोडलेली असते, त्या भावनेचा आदर करत असताना काही ठिकाणी मान काही ठिकाणी अपमान या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन वाटचाल करावी लागते. त्यावेळी त्या समाजाच्या असलेल्या ऐक्याची भूमिका आणि कामाची भूमिका त्या ठिकाणी साकारली जाते. आज दिवाळी आलेली आहे, दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी हा कार्यक्रम केला जातो आणि मला विशेषत्व सांगायचं आहे, जसं यशवंतची निर्मिती झाली त्या 32 वर्षामध्ये दरवर्षी वल्लभ शेठ माजी आमदार यांचं दरवर्षी येणं या पिंपळवंडीचं या दिवशी झालेलं आहे, पण आता गेले 2 वर्षापासून त्याची तब्येत जरा नादुरुस्त आहे. साहेबांनी गेले 35 वर्ष काम केलं, त्यांना ज्यांना जेवढं झेपलं त्यांना जेवढं जमलं, प्रत्येक माणसाची एक मर्यादा आणि त्या कामाची पद्धत असते, त्या पद्धतीने त्यांनी मात्र यशवंतवर प्रचंड प्रेम केलं. माधवशेठ भाग असतील ह्या गावावर असतील प्रचंड प्रेम केलं साहेबांनी, पण आज तब्येतीच्या अस्वस्थ कारणामुळे ते येऊ शकले नाही आणि म्हणून त्यांच्या जागेवर असलेली माझी जी आमदारकी आहे ती आमदारकी मला माझे आमदार जेवढे आहेत त्यांच्याबद्दल प्रति प्रचंड आदर राहिलेला आहे, कारण ती कामाची व्याप्ती काय आहे मी ती कामं आल्यावर समजू शकतो. आज बाळासाहेब दांगड असतील, आज नाही म्हटलं तर लीलाबाई लीलाताई आमच्या त्या ठिकाणी तांबे आहेत, आज दिलीपराव डंडेरे आहेत, किंवा इथून मागं जे कैलासवासी झालेले आमदार आहेत, या सर्वांनी आपलं आयुष्य सतोडीच्या निमित्ताने या तालुक्याच्या हितासाठी उभं केलं आणि मी निश्चितपणे माझे आमदार वल्लभशेठ बेंडके यांच्या वतीने आपल्या या यशवंतला शुभेच्छा व्यक्त करेल. तालुक्याचा आमदार आपला माणूस किल्ले शिवनेरचा शिलेदार या निमित्ताने निश्चितपणे या संस्थेला शुभेच्छा देत असताना 70 कोटीच्या असलेला हा संपूर्ण मोठा व्यवसाय विशेषत्वाने आज जवळजवळ 55 कोटीच्या ठेवी आणि नाही म्हटलं तरी 9 कोटीचा स्वनिधी बरोबर आहे, एवढी स्वतःचा भरभक्कम पाऊल 9 कोटीचा स्वनिधी असत याचा अर्थ तुमच्या पैशाला धोका नाही आणि म्हणून दिलावर भाई तुम्ही 2 कोटी घेऊन गेलेत. एवढा मोठा व्यवसाय करा, एवढा मोठा व्यवसाय करा की ते 2 कोटी फेडून 5 कोटी डिपॉझिट आणून ठेवा, म्हणजे त्या दुरुस्तीची आम्ही सुद्धा पुनर्दुरुस्ती करून टाकू. काही व्यवसायामध्ये चढ उतार असतात, लॉसेस आणि प्रॉफिट असतात, नफे तोटे असतात, या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या. मी व्यवसायातलाच मुळात माणूस आहे, आमच्या रक्तामध्ये आमच्या वाटवडिलांनी आम्हाला जे भरून दिलेलं काम आहे त्याच्यामधून मात्र आमची त्या ठिकाणी निश्चितपणे उत्पत्ती झाली. आता गुलाबराव आहे का गेले, गुलाबराव गेले म्हणून त्यांनी आलेल्या विचारले टोपी का घातली, आता म्हटलं आता सगळ्या विषय संपले सगळ्या शेवटी सांगून टाकाव का घातलं. असं हे जुन्नरच्या राजकारणामध्ये काम करत असताना कुठलीही बाकी टोपी घातली तिथे लवकर खाली येऊ शकते, ही घातली म्हणजे पटकन कुठं नजर जाणार नाही, तिथे म्हणजे नजर लागू नये अशी टोपी घातली मुद्दा म्हणून. मी माझी पॅरेंट्सला करतो आणि आईला जाऊन अजून 5.5 महिने झाले नाही, लोक म्हणतात डोकं जर टोपी ठेवली पाहिजे शास्त्र आहे, तर म्हटलं जरा वेगळी ठेवतो माझं चालेल का, म्हणजे ठेवा काय हरकत नाही तुम्ही आमदार ठरवलं होतं सगळे. पण तुम्हाला अजून सांगतो महाराज एक गोष्ट, मी थोडासा आताचा आमदार आहे, सध्याचा युथ तरुणांमधला युथ फोरममधला आमदार आहे, मला फिरायला समजून घ्यायला अभ्यास करायला आवडतो आणि म्हणून त्याच्यावरून मी वेगवेगळ्या वेशभूषासुद्धा करतो. त्या वेशभूषामध्ये एक वेशभूषा आपण समजून चालावी, पण अजून एक गोष्ट महत्त्वाची, ज्या महाराष्ट्रावरच्या नावाने आपण मराठी माणूस म्हणून ज्या वेळेला आपण अजेंडा घेऊन पुढे चालतो, उद्याच्या डिसेंबरच्या असलेल्या अधिवेशनामध्ये मी वारकरी समुदायाचे धोतर हे 21 दिवस त्या ठिकाणी बसून घालणार आहे आणि स्वतः धोतर घालायला शिकलोय महाराज, हे महत्त्वाचं आहे. असं नाही का ते इलेक्ट्रिकचं आणि ते रेडीमेड आणणार आहे असं नाही, आता मी ते घालायला शिकलोय, तयारी केली देवदत्त जाधव आणि मी 3 आठवडे मात्र डिसेंबरचं अधिवेशन हातामध्ये सोगा घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या महाराष्ट्राच्या असलेल्या शेतजावर मी मांडल्याशिवाय राहणार नाही हे मला आपल्या सर्वांना जाहीरपणे सांगितलं पाहिजे आणि शेवटी मिळालेली संधी या संधीचं सोनं करणं ही माझी जबाबदारी आहे. पवारसाहेब उद्याच्या 25 तारखेला येतात, माझी मायबाप जनतेला विनंती आहे, पवारसाहेबांचं वय पाहता पवारसाहेबांचं पुन्हा जुन्नरकडे येणं होईल ना होईल म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्या दिवशी उपस्थिती लावावी. आणि मी कालवाडी मला त्या दिवशी सांगितलं त्यांच्या हस्ते ते येत असताना हे त्यांच्या नावाने असा काहीतरी कुठला तरी कार्यक्रम किंवा आयुष्यभर लक्षात राहील अशी कुठली तरी घटना उद्या त्यांच्या हस्ते आपल्याला घेता आली पाहिजे याचा विचार करून आपण काम करावं. सन्माननीय अतुलराव बेंडके यांची उपस्थिती आहे साहेब, आपलं स्वागत आहे आणि म्हणून म्हणजे आपल्याला विनंती करेल शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्यक्रमाला उपस्थिती राहणं ही आपल्या सर्वांची नैतिकतेने जबाबदारी आहे, तालुक्याची जबाबदारी आहे. आणि मी पक्षाच्या विरहित काम करणारा आमदार आपल्याला किती सोपा आमदार भेटला आपल्याला,
काही काही लोकांना पक्षाशिवाय काही होत नाही, पण आम्हाला पक्षाच्या बाजूने न राहता माणूस हा आपला पक्ष आहे, विकास हा आपला विचार आहे. आणि या विकासाच्या दृष्टिकोनातून आता पावसाची वाट आपण पाहतोय. खूप लोक मला म्हणतात, दादा हे रस्ते कधी होणार? थोडस जरा हा जो आता जे वातावरण आहे, निसर्ग जो आहे, हा परतीचा पाऊस यावेळेस फक्त जोरामध्ये आलेला आहे. हा परतीचा पाऊस थोडासा थांबला पाहिजे. आता मला वाटतं मधल्या काळामध्ये हत्ती नक्षत्र झालं, आता चित्ता नक्षत्र चालू आहे, उद्याचं एक स्वाती नक्षत्र आहे शेवटी, आणि ही सगळी नक्षत्र जरा मला असं वाटतं की यावेळेस थोडीशी त्रासदायक ठरलेली आहे. शेतकऱ्यांना नको असताना सुद्धा जास्तीचा पाऊस पडतोय, खड्डा भरता येत नाही, साधा रस्त्याचं काम करता येत नाही. सगळ्या ठिकाणची असलेले उपयुक्त असलेली सामग्री तयार आहे, कॉन्ट्रॅक्ट तयार आहे, रस्त्याची कामं दिलेली आहेत. फक्त एवढं पाऊस थांबला की निश्चितपणे आपण सर्व रस्त्याची कामं करू. यशवंतचा कारभार चांगला आहे. यशवंतच्या कामाच्या बाबतीमध्ये संपूर्ण असलेल्या सभासदांची सुद्धा त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट आहे की या असलेल्या संचालक मंडळाचं वाकण्यासारखं काम आहे. मी आदरणीय माधव शेठ वाघ आणि आदरणीय इनामदार साहेब उपाध्यक्ष आणि त्याच्या सर्व संचालक सल्लागार कमिटी आणि सर्व असलेल्या हितचिंतकांचं मनापासून कौतुक करतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित राहिलात, आपल्या सर्वांना उद्याच्या दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्याला उत्तम आयु आरोग्य आणि ही दिवाळी सुखाची, समृद्धीची, आनंदाची आणि भरभराटीची जावो अशा पद्धतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय आताच ज्यांनी शुभेच्छा दिल्या ते आपले तालुक्याचे आमदार शरददा सोनवणे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय मारुती महाराज कुरेकर, त्याचबरोबर आदरणीय जाधव महाराज उपस्थित, सर्व आदरणीय शरद लेंडे साहेब असतील, इतर सर्व मान्यवर, यशवंत नागरी सहकारी पतसंस्था ही जुन्नर तालुक्यामध्ये अत्यंत अग्रक्रमांकाने चांगल्या पद्धतीने काम करणारी संस्था आहे. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने प्रेरणा घेऊन या तालुक्यामध्ये आर्थिक पतपुरवठा करण्याचं काम यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. महादू शेठ वाघ आणि त्यांचे सर्व सहकारी अत्यंत उल्लेखनीय काम करतात, याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. आणि हा अत्यंत स्तुत्य उपक्रम, दिवाळीचं भेट वितरण समारंभ त्यांनी हा कार्यक्रम इथं पार पाडला. त्याचबरोबर या समाजामध्ये ज्यांनी चांगले काम केले अशा लोकांना पुरस्कार प्रदान करण्याचं काम केले, त्याच्यामध्ये आमच्या गावचेच गुरुवर्य माननीय पांडुरंग कोल्हे सर यांचा विशेष गौरव त्यांनी सगळ्यांनी केलेला आहे. मी या पतसंस्थेचं मनपूर्वक आभार मानतो. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण आमदार साहेब बोलल्यासमोर मी जास्तीचं काही बोलणार नाही. मी बेनके साहेबांच्या वतीने आणि आमच्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो, या यशवंत पतपिढीला शुभेच्छा देतो. आणि सरांचा आशीर्वाद आदर्श आपण सर्वांनी प्रत्येक नागरिकांनी घ्यावा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. विद्या धनम सर्व धनम प्रधानम. विद्या हे पुरुषा स्वरूप बनवे की झाकले द्रव्य ही, विद्या विनयन शोभते. खरोखर मी भाग्यवान आहे या दृष्टीनं की आज माझ्या सत्कारासाठी म्हणून संपूर्ण आळंदीत उपस्थित झालेली आहे. ज्यांचा परिचय मला हरिभक्त परायण अंतकरणामध्ये ज्यांचं घर करून राहिलेलं आहे, ते ढोक महाराज यांनी मला मोठ्या बाबांचा परिचय करून दिलेला आहे. त्याचं कारण बाबाला एक मिनिटात सांगून जाईल. कौशल्यधाम, कौशल्य सदन या वास्तूचं रामराव ढोक यांच्या वतीनं ज्यावेळेला शुभारंभ होता, त्या शुभारंभामध्ये आपण बाबा उपस्थित होतात आणि आपल्या शुभहस्ते त्या वास्तूचं उद्घाटन झालेलं होतं. त्या कार्यक्रमाला मी आणि आदरणीय माझे स्नेही वळसे पाटील आम्ही दोन माणसं उपस्थित होतो. त्यावेळेला तुमचं जे भाषण होतं, तुमचे जे वक्तव्य होतं, तुमचे जे विचार होते ते माझ्या अंतकरणामध्ये ठाऊ घेऊन गेले. आणि कदाचित मी थोड्या दिवसामध्ये ढोक मारताने याबद्दल विचारलं सगळं, आणि त्यांनी जे आपलं वर्णन सांगितलं, त्यांनी जी आपली कथा सांगितली, त्यांनी आपली जी माहिती दिली, ती माझ्या अंतकरणामध्ये मी तशीच साठवून ठेवलेली आहे.
माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बाबांबद्दल भरपूर सांगितलं, मी काही वेगळं सांगावं असं नाही. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनम हरि अलंकापुरी पंचभूमी पवित्र तथे नंदोज्ञानराज सुभद्र. अशा या आजच्या एकादशीच्या महान पुण्यवान दिवशी आणि आपण या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ यांना आमचा नमस्कार. त्याचप्रमाणे शत्रुवर्ग माता बहिणी भगिनी सर्व मान्यवर आपण यांचा आपल्याला आमच्या पृथ्वीराज महाराज जाधव यांच्या आग्रहामुळे आणि आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याचं भाग्य मला प्राप्त झालं हे मी माझ्या आजच्या दिवशी आणि चांगल्या तऱ्हेने आज माझ्या जीवनामधला सुद्धा तुमचा हा सगळा आदर्श पाहून मी आजच्या दिवसाला मी माझ्या जीवनामध्ये सुवर्ण दिवस म्हणून आणखी त्याची नोंद करतो. तेव्हा फारच आनंदाची गोष्ट आहे ज्यांच्या आणि पुरस्कारा प्रत्यर्थ आज आमच्या हस्ते झालेलं आहे. त्यांचं नावेसुद्धा अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत असे पांडुरंग महाराज आणि खोले. तेव्हा नावही त्यांचं पांडुरंग आहे. आमचं आराध्य दैवशी सुद्धा पांडुरंगच आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सर्वात चांगली पतसंस्था आदर्श असणारी पतसंस्था ती म्हणजे यशवंत ग्रामीण बिगरशेती पतसंस्था. या पतसंस्थेचा कारभार अतिशय चांगला राहिलेला आहे. 100% कर्ज वसुली होत असते. याच पतसंस्थेच्या वतीनं आदर्श शिक्षक असलेले पांडुरंग कोल्हे सर यांना यशवंतराव गौरव पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. अतिशय महत्त्वाचा हा पुरस्कार समजला जातो. माझ्यासोबत पांडुरंग कोल्हे सर आहेत. सरांना हा पुरस्कार मिळाला आहे. आपण जाणून घेऊया सरांच्या कार्याविषयी. सर, यशवंत ग्रामीण पतसंस्थेचा यशवंत गौरव पुरस्कार आपल्याला मिळाला आहे, कसं पाहता आपण? अतिशय योग्य आणि व्यवस्थित की ज्या संस्थेमध्ये मी 18 वर्ष सतत सातत्यानं वेगवेगळ्या पदावर काम केलं, त्यानंतर विद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर मी नारायणगडला गेलो, तरी पण ही संस्था माझी आहे आणि माझ्या संस्थेमध्ये मला योग्य ठिकाणी आलं पाहिजे गेलं पाहिजे त्यांच्याशी हे शंका निर्माण झाल्या तर सोडवल्या पाहिजेत. इथले कर्मचारी त्याचबरोबर यांचे या ठिकाणचे व्यवस्थापक आदरणीय मंडलिक सर विद्यार्थी आहेत, परंतु सुंदरसं काम आहे त्यांच्या सौभाग्यवती. तेही चांगलं काम करतायत. त्याचबरोबर आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक विद्यार्थी जरी असले तर जीवनामध्ये त्यांनी अनेक स्वतःच्या घडामोडी वेगवेगळ्या प्रकारानं करून स्वतःची प्रगती केली. ते आदरणीय मला एक आदराचं स्थान असलेलं माननीय आपले वाघ साहेब महादुशेठ वाघ अतिशय मन मिळावू स्वभावाने आणि शालेय जीवनामध्ये त्यांच्याबरोबर मी अनेक वर्ष काम केलं राहिलो. त्यांच्याकडून मला काही शिकायला मिळालं आणि त्यांनी वेळोवेळी मला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये प्राधान्य दिलं. त्याचबरोबर संस्थेचे खऱ्या अर्थानं अर्थसल्लागार म्हणून जे काम करतायत ते आदरणीय विद्यार्थी आहेत. मंडलिक सर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांना पुढे नेण्याचं काम माझ्याकडून झालं. वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन, त्यांना आर्थिक मदत आणि आज ते चांगल्या पदावर काम करतायत. त्यांच्या सौभाग्यवती याच संस्थेच्या व्यवस्थापिका म्हणूनही काम करतायत. दोघांचं काम अतिशय उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर या संस्थेमध्ये जी माझे सहकारी मंडळी आहेत त्यावेळीची त्यातले काही विद्यार्थी असतील काही ग्रामस्थ असतील यांचं खूप चांगलं असं सहकार्य आहे. या संस्था गेले 32 वर्ष 100% वसूल करणारी म्हणून जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर जिचं नाव आहे अशी ही संस्था. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी त्यांना पुरस्कार देऊन वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. त्याचबरोबर जे एक तालुक्यामध्ये फेडरेशन तयार झालं संस्थेचं त्याचं अध्यक्ष पण आमचे आदरणीय माधुशेठ वाघ यांच्याकडंच आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या कार्यक्रमाची उलाढाल करताना मंडलिक सरांचा त्यांच्याकडे सहभाग असतो. तसं पाहिलं तर मी गेले जवळजवळ 32-36 वर्ष या संस्थेमध्ये काम करताना वेगवेगळ्या प्रकारची कामं करायची, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमाचं नियोजन करायचं, आयोजन करायचं. मला असं वाटतं मी आजपर्यंत आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण की ज्यांच्या नावाने ही संस्था उभी आहे
त्यांच्या कार्यक्रमाचं संयोजन नियोजन करण्याचं काम माझ्याकडे आलं. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांचंही संचलन करण्याचं काम माझ्याकडे आलं. त्याचबरोबर विलासराव देशमुख असतील किंवा इतर मंत्री असतील आणि अतिशय महत्त्वाची व्यक्ती म्हणजे श्रीनिवास पाटील यांच्या कार्यक्रमाचं नियोजन ज्यावेळेला माझ्याकडे होतं त्यावेळेला त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली की कोल्हे सर, तुम्ही अतिशय उत्कृष्ट असं संयोजन करता, नियोजन करता, नियोजन करता, मला तुमच्याबद्दल नक्कीच आनंद वाटेल. मी याप्रमाणे अनेक कार्यक्रमामध्ये तसं पाहिलं तर सामुदायिक लग्नाची चळवळ मी कोल्हे मेळ्यामधून चालू केली आणि ती आज संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ती कार्यरत झाली. 1986 साली प्रथम लग्न सोहळा मी नारायणगावला केला, त्यानंतर तालुक्यामध्ये वडद असेल, उमरज असेल, ओझर असेल, ओतूर असेल, आळाफाटा असेल, आळे असेल, अशा वेगवेगळ्या गावांमध्ये सामुदायिक लग्न सोहळ्याची चळवळ सुरू झाली. त्यानंतर मी थोडंसं थांबलं, परंतु मन बेचैन होत होतं. माझे चुलते समाजी दौड कोल्हे यांचं देहांत झालं, यांची दशक्रियाचा विधी कसा करायचा हा विचार माझ्यापुढे होता. नेहमीप्रमाणे खडकावर लोक बसणार, गप्पा मारणार, तंबाखू खाणार, थुकणार आणि काकस्पर्श झाला की निघून जाणार, परंतु मनाला माझे ते खटकत होतं. म्हणून मी या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण स्वर्गीय बबन महाराज चौगुले यांचं 11व्या अध्यायाचं वाचन करून घेतलं. ते सुसुरामध्ये त्यांनी केलं आणि त्या काळामध्ये कुठलीही सोय नसताना एक प्लेट लावली दशक्रियेच्या विधीच्या जागेवर. सर्व लोकांनी ध्यानपूर्वक ऐकलं आणि कदाचित समाजामध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार झालं की आता दशक्रिया विधी म्हणलं की त्याला प्रवचन हे आलंच आणि प्रवचनाशिवाय होऊ शकत नाही. त्याचबरोबर सर, सगळ्यात महत्त्वाचं पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक सहकारी पतसंस्था आहेत, या सगळ्या पतसंस्थांना 100% वसुली करता येत नाही. यशवंत पतसंस्था कर्ज वसुली 100% करू शकते. काय आपली शिस्त, वाघसाहेबांचं चांगलं काम की सभासदांचं चांगलं धोरण काय सांगायला पाहिजे? याप्रमाणे या संस्थेतून काम करताना मला नेहमीच आनंद होत गेला. अतिशय महत्त्वाची गोष्ट की या संस्थेचा 100% जो वसूल आहे त्याच्या पाठीमागे आमचे चेअरमन असतील, संचालक मंडळ असेल आणि अतिशय हुशारीनं हे काम करतात की ज्यावेळेला कर्जदार येतो त्यावेळेला त्याचे जामीनदार तपासले जातात आणि जामीनदार जर सक्षम असेल, योग्य असेल, त्यांना सूचनाही दिली जातात की मार्च अखेरीला जर त्या यांच्याकडून पैसे आले नाही तर तुम्हाला ते भरावे लागतील. आणि आजपर्यंत उदाहरणादाखल अनेक लोकांनी तसे पैसे भरले पण यशवंतला सहकार्य देण्याचं जे काम केलं अतिशय मोलाचं केलं, म्हणून आज ती 100% यशस्वीपणे पादचार होते. अशा प्रकारचं आता त्री म्हणजे 36 वर्ष तिचे पूर्ण होत आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून 100% 100 कोटीचा त्यांचा संकल्प नक्कीच पूर्णत्वाला जाईल अशी माझी खात्री आहे. की ज्यावेळेला ही संस्था सुरू झाली त्यावेळेला संस्थेकडे कोणी पाहत नव्हतं, परंतु संस्थेनं अनेक लोकांना कर्ज दिलं, अनेकांच्या गरजा भागवल्या, खरंच का त्याला गरज आहे का असं पाहून जे काम केलं त्याच्यात आता अनेक लोक सहभागी झालेले आहेत, अनेक आपले शेअर्स घेत आहेत, संस्थेचं अभिमानानं गावामध्ये नवे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नाव सांगतायत. अशी माझी यशवंत संस्था, मी कितीही बोललो तरी ते कमी होईल. मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि वाणीसाहेब तुम्ही आलात आमच्या या मंडपामध्ये आणि माझी जी मुलाखत छोटीशी घेतली, मोडक्या तोडक्या शब्दामध्ये मी बोलण्याचा प्रयास केला याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि माझं मुलाखत याच ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. सहकारामध्ये प्रामाणिकपणे काम केलं की यश निश्चित येतं. महादेव वाघ यांच्यासारख्या एका तरुणाने, हर हुन्नरी कार्यकर्त्याने सरांचा आशीर्वाद घेतला आणि 36 वर्षाची संस्था झाली. एक छोटंसं रोपटं आज वटवृक्षामध्ये याचं रूपांतर झालेलं आहे. चांगली माणसं सोबतीला घेतली की विकास नक्की होऊ शकतो. त्याचबरोबर ज्यांचा आशीर्वाद आहे हे आशीर्वाद कायम ठेवलं. केवळ वक्तृत्व नेतृत्व असून चालत नाही तर कर्तृत्व असावं लागतं. वाघ, महादेव वाघ यांचं कर्तृत्व चांगलं आहे. आज त्यांनी सरांच्या उपकाराची जाणीव ठेवून यशवंत पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे. अशाच प्रकारचं कार्य भविष्यकाळामध्ये या संस्थेने चालू ठेवलं तर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संस्थेचा आदर्श राहील. कॅमेरामन राजू आंबलेसह सुरेश वाणी, आय1 न्यूज, पिंपळवंडी.